मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आता सरकारी नोकरीमध्ये 20% जागा ह्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि तशा प्रकारचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर नेमका कोणता प्रवर्ग आहे ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, 20% जागा ह्या अनुकंपधारक उमेदवारांसाठी आता सरकारी नोकरीमध्ये राखीव असणार आहेत आणि यांना आता संधी मिळणार आहे त्याबाबतची ही बातमी आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषदेमधील भरती प्रक्रियेत अनुकंप उमेदवारांसाठी 20% जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे वयोमर्यादा ओलांडण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक अनुकंपधारकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकर भरतीत अनुकंपधारकांसाठी आतापर्यंत 10% जागा ह्या आरक्षित ठेवल्या जात होत्या, त्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादा ओलांडून नोकरीसाठी अपात्र ठरत होते. त्या अनुषंगाने विविध संघटनांनी शासनाकडे पदभरतीत 20% जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. सध्या महापरीक्षा पोर्टलमार्फत 2019 भरतीसाठी डिसेंबर 2019 रिक्त पदे विचारात घेऊन पदभरती केली जात आहे. तथापि या भरतीला विलंब होत आहे. आता जिल्हा परिषदामधील मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने 10% ऐवजी आता 20% नियुक्त्या करण्याचे बंधन घातले आहे. आता जिल्हा परिषदेमधील पदभरतीत अनुकंप उमेदवारांसाठी 20% पदे राखीव ठेवली जाणार आहेत. यापूर्वी 10% उमेदवारांचीच भरती जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहे. पूर्वी 10% उमेदवारांची तात्काळ भरती करावी असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव प्रीश कांबळे यांनी दिलेले आहेत. यात जाहिरातीतील 10% पदे कमी होणार आहेत, त्यामुळे या 10%पैकी 5% पदे सर्व सेवा उमेदवारांसाठी सेवानिवृत्ती अथवा पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदामधून उपलब्ध होणार आहेत. उर्वरित 5% पदावर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. तर अशा प्रकारची ही सविस्तर माहिती आहे. संघटनेच्या लढ्याला अखेर यश आलेलं आहे. जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी संघटनेने रिक्त पदांवरील 20% पदे अनुकंप उमेदवारांमधून भरण्याची मागणी केली होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि सचिवाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाने आता 20% पदे आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. आता प्रतीक्षा यादीतील नाव प्रतिज्ञापत्रावर घेऊन बदलविण्याची मुभासुद्धा द्यावी अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केलेली आहे. तर सर्वांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी आहे. शासनाचा निर्णय हा झालेला आहे. अनुकंपांसाठी 20% जागा ह्या राखीव राहतील. मित्रांनो, जास्तीत जास्त अनुकंपधारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनासुद्धा याबाबतची माहिती द्या. आम्हाला माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपली पिळवणूक ही होत असते, कार्यालयाकडून व्यवस्थित माहिती मिळत नाही, तरीसुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही वेळोवेळी पोहोचत असतो जेणेकरून आपल्याला यामध्ये यश मिळेल. तर मित्रांनो, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब आपल्याला दिसतो, ते टच करा, बेल आयकॉनला ऑन करा. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.